अरे अध्यक्ष महोदय बोलता, अरे अध्यक्ष महोदय बालकांच्या मृत्यूवर का नाही बोलत? बालकांचा मृत्यू मंजूर आहे, बालकांच्या मृत्यूवर तुमच्या तुम्हाला गोळा सुरू येत नाही? अरे दर्शकों स्वागत है आपका खबर फेस टू फेस पे। आप देख रहे हैं खबर फेस टू फेस यूट्यूब चैनल और मैं हूँ जिशान आजमी। आइए देखते हैं आज की ताजा खबरें। जाके आए यहाँ के डॉक्टर ने जिस हिसाब से चार दिन में चार नवजात शिशु की मृत्यु के बाद में जो जागरूकता दिखानी चाहिए, महानगर पालिका के एक्सपर्ट उच्च पदस्थ अधिकारियों ने इस घटना का संज्ञान लेकर इस पर इंक्वायरी करनी चाहिए। इन्फेक्शन कैसे फैल रहा है उसकी इंक्वायरी करनी चाहिए। अभी तक ये घटना की जाँच लेने के लिए महानगर पालिका के भांडुप बार के किसी भी डॉक्टर ने या किसी भी अधिकारी ने आना उचित नहीं समझा, ये दुर्दैव है। पुलिस में कंप्लेन करने वाले निश्चित करेंगे, पुलिस के सामने मेडिको लीगल केस होना चाहिए क्योंकि चारों की डेथ कॉज ऑफ डेथ ये सिमिलर है और इसके ऊपर अगर हाथ पे हाथ धरे रखे प्रशासन बैठा है तो ये प्रशासन को सीधा करने का काम हम करेंगे। गोरेगावला एक सांगा तुम्हाला सिद्धार्थ हॉस्पिटल काढलं, आमचं टोपीवाला हॉस्पिटल मध्ये दड सुविधा नाही, ओशिवराचं दड सुविधा नाही, आम्हाला इकडे लावलं ओशिवरा पण नाही। नाही नाही नाही, प्रसूती ग्रहांमध्ये तुम्हाला मी सांगते पेडियाट्रिशियन डॉक्टर जे आहेत ना हे आपल्याला मिळत नाहीये महानगरपालिकेला। आज याची जबाबदारी कोणाची आहे? नाकारते पण आज मला कशी जबाबदारी आहे? पेडियाट्रिशियन मला एक सांगा अहो निवडून दिलं असं थोडी होत आहे। ते ठीक आहे भाऊ, तुम्ही ते बोला तुम्हाला काही फरक पडत नाही। असं बोलू शकत नाही, काय आन्सर? तुम्ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे। कसली जबाबदारी स्वीकारायची मला सांगा ना, काय जबाबदारी स्वीकारायची? महानगरपालिका आहे ना, जबाबदारी घेतोय ना आम्ही। महानगरपालिका आहे, जबाबदारी घेतोय। उलट बोलतात, आमची म्हणणं फक्त कारवाई करा। रेकॉर्ड आहे ना, हे रेकॉर्ड मध्ये आहे ना, हे सगळं लाईव्ह करा रेकॉर्ड। हे अशी व्हिडिओ शूटिंग कर काय काय बोलतात ते लोक। आरोग्य समितीचे अध्यक्ष, आम्ही फक्त कारवाईची मागणी करतो, चौकशी अध्यक्ष मध्ये थेट संबंध आहे याची तातडी आहे। आपण बघा सेप्टिक शॉकने हे मिले, सेप्टिक शॉक कशाने होतो? सेप्सिसने। सेप्सिस कशाने होते अध्यक्ष मध्ये? त्या ठिकाणी फंगी आणि व्हायरसमुळे होते। एनआयसीयू आहे ना, एनआयसीयू मध्ये 5-5 बालकांना फंगी होत आहे, व्हायरस होतोय अध्यक्ष मोरे। काय व्यवस्था आहे त्या ठिकाणी? 50,000 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत ना आपल्याकडे अध्यक्ष मोरे। देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे ना। मग अशा परिस्थितीमध्ये जर 5-5 बालकांना फंगी होत असेल एनआयसीयू मध्ये अध्यक्ष मोरे, हे काही सहज नाहीये। त्या ठिकाणच्या कॅलस अटिट्यूडमुळे, त्या ठिकाणच्या दुर्लक्षामुळे अध्यक्ष महोदय 3 बालक काल गेली, या 3 दिवसात गेले ना, आज एक गेलाय आणि अजून एक बालक अध्यक्ष महोदय आता मी त्याची माहिती घेतली ते देखील व्हेंटिलेटरवर अध्यक्ष महोदय। ही परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय, फार गंभीर आहे। म्हणून माझं या ठिकाणी मागणं आहे, इतर काही असतं तरी सहन केलं असतं पण बालकांचा असा मृत्यू हा या सभागृहाने सहन करू नये अध्यक्ष महोदय। या ठिकाणी तातडीनं अध्यक्ष महोदय वरिष्ठ अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे, या क्षणी केलं पाहिजे। आणि अध्यक्ष महोदय आत्ताच्या आत्ता याच्यावर अध्यक्ष महोदय चर्चा घडवली पाहिजे, ही माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय त्याच्यावर बोलता, आणि अध्यक्ष महोदय बालकांच्या मृत्यूवर का नाही बोलत? बालकांचा मृत्यू मंजूर आहे, बालकांच्या मृत्यूवर तुमच्या तुम्हाला गोळा सुरू येत नाही? अरे बालकं मेले तुमच्या हलगर्जीपणामुळे, बालकं मेली लाज वाटत नाही, शरम वाटत नाही, लाज शरम वाटली पाहिजे। बालकं मेली, शरम वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे। अरे बालकं मेली, बालकं 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करतात।
या मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचारी आहेत, भ्रष्टाचारी भ्रष्टाचार करतात, हे भ्रष्टाचारी आहेत अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचार करतात। आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्या बालकांवर बोलायला तयार नाही आहेत अध्यक्ष महोदय, बालक अध्यक्ष महोदय या ठिकाणी गेलेली आहेत अध्यक्ष महोदय बोला। आणि आपण बघा महानगरपालिका आपल्या लोकांना प्लीज जरा जागेवर बसायला सांगा। थोडेसे अध्यक्ष महोदय आक्रोशित आहे, बालकांच्या मृत्यूमुळे झालेला आक्रोश आहे अध्यक्ष महोदय, आपण समजून घ्यावा तो। आणि म्हणून अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं एवढंच आहे, पहिल्यांदा या ठिकाणी या बालकांच्या मृत्यू करता जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि त्यासोबत या विषयावर चर्चा केली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय मुलुंडला घटना झाली, त्याही ठिकाणी पुन्हा महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये निग्लिजन्समुळे एक महिला ऍडमिट झाली अध्यक्ष महोदय, आणि डिलिव्हरीच्या वेळी निग्लिजन्समुळे मृत्यू, कोणीच नव्हतं। हे जर वारंवार रोज होत असेल, नायरमध्ये तेच झालं, रोज जर होत असेल अध्यक्ष महोदय, आणि आज सभागृह सुरू असताना एक बालक गेलं, मग याच्यावर चर्चा करायची नाही तर कशावर चर्चा करायची? आणि याच्यावर कारवाई होत नसेल आणि नुसती वांजोटी निवेदनं घ्यायची, हे कसं चालेल अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, हे सगळं बाकी कामकाज आपण थांबवा, याच्यावर चर्चा करा। आणि त्यापूर्वी माझं तर मत आहे, मंत्री महोदयांनी उभं राहून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा झाली पाहिजे, आणि पहिल्यांदा होत नाहीये या सभागृहामध्ये बालकांच्या मृत्यूवर किंवा अशा प्रकारच्या मृत्यूवर। यापूर्वी देखील अनेक वेळा स्थगन प्रस्ताव आले, चर्चा झाली, अनेक वेळा या सभागृहात त्याच्यावर जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या संदर्भातली कारवाई करावी। आपण जे सांगितलं त्यातनं मला नियम कळत नाही असं या ठिकाणी ध्वनित होईल म्हणून सांगतो अध्यक्ष महोदय, मी स्पष्टपणे या सभागृहामध्ये याच्यापूर्वी स्थगन प्रस्ताव मांडताना तो कसं होतं सांगण्याची पद्धतही नव्हती, आणि तरी तो स्वीकारला जायचा। पण मी स्पष्टपणे याच्यात तातडी आहे सांगितलं, स्थगन प्रस्ताव तातडी लागते, शासनाचा संबंध लागतो, या दोन्ही गोष्टी मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आणि त्यानंतर देखील इतक्या गंभीर विषयावर अध्यक्ष महोदय हा स्थगन प्रस्ताव अध्यक्ष महोदय नाकारला गेला, आमची विनंती आहे, अध्यक्षांना अधिकार आहे, अध्यक्ष अशा प्रकारचा निर्णय रिकन्सिडर करू शकतात। आणि म्हणून आपल्याला मी विनंती करतो, लहान बालकं गेली आहेत, एक बालक आज गेलाय, आणि अध्यक्ष महोदय सेप्टिक शॉकमुळे गेली आहे, फंगस आपल्या हॉस्पिटलमध्ये एनआयसीयू मध्ये चार चार पाच बोलणं रेकॉर्डवर आलं, फंगस होतं, आपलं बोलणं रेकॉर्डवर आलं, आपल्याला गांभीर्य समजावं म्हणून मी म्हणतोय अध्यक्ष महोदय, होतो ना सर, किती गंभीर आहे म्हणून मी हे बोलतोय अध्यक्ष महोदय, तेव्हा तुम्ही तिकडे होता आता इकडे आहात, त्याच्यामुळे आपलं अध्यक्ष महोदय आपल्याला लक्षात आलं पाहिजे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय या संदर्भात खरं म्हणजे या सभागृहाला संवेदनशील व्हावं लागेल, अशी संवेदना बोथट करून चालणार नाही, केवळ विरोधकांनी काहीतरी मांडलंय म्हणून त्यांना नामोहरण करायचं, त्यांना खाली बसवायचं आहे, त्यांचं चालू द्यायचं नाहीये, अशा भावनेनं अध्यक्ष महोदय सत्ता पक्ष जर वागणार असेल तर ते योग्य होणार नाही। आणि म्हणून आपल्याकडनं अपेक्षा आहे, आमचं या ठिकाणी मत आहे, अध्यक्ष महोदय तात्काळ सस्पेंड करा आणि या विषयावर आपण चर्चा करावी अशी आमची विनंती। एकच मिनिट अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो या ठिकाणी सावित्रीबाई फुले मॅटर्निटी हॉस्पिटल मधला जो बालकांचा मृत्यू या संदर्भामध्ये सभागृहामध्ये जी काय मागणी केली आहे त्याला सस्पेन्शन करा, चौकशी करा, या संदर्भामध्ये सभागृह पूर्णपणे संवेदनशील आहे, झालेली घटना दुर्दैवी आहे, ही कोणालाही नाकारता येणार नाही, परंतु यामध्ये दोषी कोण आहे याची चौकशी तर आपल्याला करण्याची आवश्यकता आहे। आणि आपल्या मागणीप्रमाणे किंबहुना आपण जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे याला सभागृह म्हणजे त्याला नाकारत नाही, सभागृह पूर्णपणे आपल्या भावनेशी सहमत आहे, परंतु नेमकं त्याची चौकशी आपणही मुख्यमंत्री महोदय होता, आपल्याकडे नगरविकास खातं होतं, शेवटी कोणी असा दोषी असेल त्याला फासावर चढवायलाच पाहिजे, परंतु निर्दोष कोणी असा फासावर चढता कामा नये हेही आपल्याला पाहावं लागेल, म्हणून त्याची चौकशी आपण तातडीने करू, उच्चस्तरीय चौकशी करू, आणि याच्यावर जो कोणी दोषी असेल त्याला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घालण्याचं काहीच कारण नाही।
सभागृह चाललाय, तीन दिवस चाललाय, आमच्याकडे माहिती आल्यावर तुम्ही माहिती देणार का? आमच्याकडे माहिती आल्यानंतरच जर सरकार त्याच्याकडे ऍक्शन घेणार असेल तर सरकार नेमकं करतं काय? परवा बालक मेली, काल बालक मेली, आज बालक गेलाय, अशा परिस्थितीमध्ये आम्ही चौकशी करू वगैरे हे वे मारून देण्याचं काम आहे, हे आम्हाला मान्य नाही आहे. मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो, यांनी चांगला संदेश जात नाही आहे. आमची मागणी आहे तात्काळ या संदर्भात कारवाई करा. आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत, कारण पहिली घटना आहे का, पहिली घटना आहे का, मुलुंडला झाली, नायरला झाली, पाच घटना आहेत एका रांगेमध्ये. असं जर रोज होत असेल, कोण अधिकारी आहेत, होय कोण आपल्या घरचे लागले आहेत काय, नाही ना, मग अशा परिस्थितीमध्ये रोज जर अशा घटना होत असतील आणि आम्ही चौकशी करू, आम्ही चौकशीनंतर ठरवू. आणि कोणाला केलं आपण मागच्या घटनेमध्ये? मेट्रन काय संबंध होता मेट्रनचा? मेट्रनला सस्पेंड करतो आपण. अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती आहे, आमचा आक्रोश समजून घ्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नगरविकास मंत्र्यांनी तात्काळ कारवाईची घोषणाच केली पाहिजे. चौकशी तर होईलच, उच्चस्तरीय चौकशी, परंतु झालेली जी काही घटना आहे त्याचं गांभीर्य खूप जास्ती आहे. आणि त्यामुळे संबंधित जो मेडिकल ऑफिसर, जो आरोग्य विभागाचा प्रमुख आहे MOH, त्याला या ठिकाणी निलंबित करण्यात येते आणि उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.